सुस्वागतम बालमित्रांनो सुस्वागतम गोष्टीचा शनिवार इयत्ता पाचवी सहावी गोष्टीचं नाव चुसकीत शाळेत जाते सौजन्य प्रथम बुक्स लेखक सुजाता पद्मनाभन चित्रकार मधुवंती अनंतराजन अनुवाद केला आहे उत्कर्ष मणीष यांनी राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुती असा उपक्रम गोष्टीचा शनिवार तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल अशीच ही गोष्ट पाहा तर मग या व्हिडिओमधून मी रवींद्र जंगम गोष्टीचं सादरीकरण करत आहे गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचं निरीक्षण करा वाक्यांचं वाचन करा आणि तुमच्या मित्रांना गोष्ट सांगा यापूर्वी जर तुम्ही माझ्या रवींद्र जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आजची गोष्ट आहे चुस्कीत शाळेला जाते नऊ वर्षांच्या चुस्कीतला शाळेत जायचं होतं मैत्री करायची होती गणित शिकायचे होते आणि खेळायचेही होते पण हे ती करू शकत नव्हती अब्दुलने त्यासाठी काय केले पहा या व्हिडिओमधून मित्रांनो या पुस्तकाची वाचन पातळी तीन आहे आपले आपण वाचू शकणाऱ्या मुलांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे हा व्हिडिओ पहा मग गोष्टीचं नाव चुसकीत शाळेत जाते त्या दिवशी चुसकीत सकाळी लवकर उठली तो खास दिवस होता आणि उत्साहामुळे तिला झोप येत नव्हती बिछाण्या शेजारच्या खिडकीतून तिने बाहेर पाहिले लडाखमधल्या वसंत ऋतूचे ते दिवस होते आणि अलुबुखारची झाडं बहरली होती नीलकंठ पक्ष्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात केली होती आणि ते किड्यांच्या शोधात फिरत होते तिची आमालेही उठली होती ती स्वयंपाकघरात गुरगुर चहा बनवत होती तासभर चुचकीत जागी होती हा दिवस ती लक्षात ठेवणार होती का माहिती आहे नाही तो नवीन वर्षाचा दिवस लोसर नव्हता त्याला अजून खूप महिने होते ना तो तिच्या गावातील विशेष गोंपा सणाचा दिवस होता ना कोणाच्या लग्नाचा दिवस होता आज चुसकीतच्या शाळेचा पहिला दिवस होता नऊ वर्षांची चुसकीत या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती शाळा तिच्या घरापासून फार दूर नव्हती मोठ्या रस्त्यावरून चालत जाऊन प्रार्थना चक्राच्या इथून डावीकडे जाणाऱ्या रस्त्याला गेलं की तिथे रस्त्याच्या बाजूनेच ओहळ वाहतो हिवराच्या झाडांच्या बाजूच्या ओहोळ मोठ्या दगडावरून उड्या मारत पार केला आणि तुम्ही पलीकडचं चढण चढून गेलात की शाळेत पोहोचलात चुसकीच्या गावातील म्हणजेच स्किटपो येथील सर्व मुले रोज अशीच शाळेत जात आणि अगदी सहजपणे पण चुचकीतला ते शक्य नव्हतं कारण ती अपंग होती तिला चालता येत नव्हतं जन्मताच चुचकीतचे पाय इतरांसारखे नव्हते तिच्या वडिलांनी तिला गावातल्या आमचीकडे म्हणजेच तिबेटी वैद्याकडे आणि लेहमधल्या डॉक्टरांकडे नेले होते पण कुठलेच औषध तिला चालता येण्यासाठी उपयोगी पडले नव्हते सुरुवातीला चुसकीतला ती आणि तिचा भाऊ स्तोबदन किंवा तिची इतर भावंड यांच्यामधला फरक जाणवला नाही पण लवकरच तिच्या लक्षात आलं की त्यांच्याप्रमाणे सराईतपणे ती काही करू शकत नव्हती ती दुःखी होई तेव्हा तिचे अवाले तिला नेहमी समजावत त्याने काय होत नाही तू इतरांपेक्षा छान शिवू शकतेस शिवाय चित्रही चांगली काढतेस हे तिच्यासाठी बरेचदा लेहवरून रंगीत पेन्सिल घेऊन येत जेव्हा अमाले स्वयंपाक करत असे तेव्हा ती स्वयंपाकघरातल्या खिडकीजवळ बसून चित्र काढत असे रोज सकाळी ती त्यांची जनावरं चरायला घेऊन जाताना बघत असे खिडकीतून तिला जवळच वाहत असलेल्या निळे निळेपाणी दिसे आणि घरात कोणी पाहुणा आला की सर्वात आधी ती खबर देत असे चाकं लावलेल्या खुर्चीत बसून चुचकीत सगळीकडे फिरत असे त्याला व्हीलचेअर म्हणतात हाताने चाकं हलवत ती कुठेही नेता येते पुढे डावीकडे उजवीकडे अगदी मागेसुद्धा शरीराचे आणि खुर्चीचे वजन उचलण्यासाठी तुमचे हात मात्र मजबूत असावे लागतात जेव्हा वडिलांनी सुरुवातीला फीलचेअर आणली तेव्हा घरातली सर्व मंडळी उत्साहित झाली होती आता चुचकीतला कुठेही नेण्यासाठी मला तिला उचलून न्यावे लागणार नाही मी तिची खुर्ची फिरवू शकेन भरल्या डोळ्याने तिची आमाले म्हणाली आणि मीही कुठेही मला हवं तिथं जाऊ शकेन चुसकीत उत्साहानं म्हणाली मलाही तुझ्या व्हीलचेअरवर बसवायला देशील स्तब्धनने विनवणी केली त्यालाही त्याच्यावर बसून फिरायचे होते ती पाहून गंमत वाटली होती बिल्ला नावाच्या मोठ्या काळ्या मांजरीने त्या व्हीलचेअरवर उडी मारली आणि तिथे पसरून झोपली ही तर मी झोपते त्या गो कोणत्या त्याच्या कपड्यापेक्षाही छान आहे ती गुरगुरले कालांतराने चुचकीत व्हीलचेअर चालवायला शिकली ती तिच्या आईला रोज संध्याकाळी तिची व्हीलचेअर बाहेर न्यायला सांगे तिथून ती तिला शाळेतून हसत खेळत घरी परतणारी मुले दिसत थोड्या वेळाने लेहवरून येणारी बस कामावरून आणि बाजारातून परत येणाऱ्या लोकांना घेऊन येई इथून दिसणारे सर्व जग किती वेगळे होते एके दिवशी संध्याकाळी तिच्या आजोबांबरोबर बसली असताना एक छोटी एक छोटा मुलगा तिथे आला त्याने आजोबांना एक पत्र दिले जुले बसचालकाने हे तुम्हाला द्यायला सांगितले तो म्हणाला चुसकीतकडे वळून तो म्हणाला माझं नाव अब्दुल आहे मी सरकारी शाळेत सहावीत शिकतो तू शाळेत काहीच नाहीस याचे मला नेहमी आश्चर्य वाटते चुसकीत म्हणाली जुले अब्दुल मी कधीच शाळेत गेले नाही शाळेत जाणारा रस्ता फार खडबडीत आहे आणि माझी व्हीलचेअर त्यात अडकून बसेल शिवाय शाळेसमोरचा ओहोळ मला पार करता येणार नाही माझ्या आई वडिलांना रोज मला उचलून ने आण करायला कठीण जाईल अब्दुल म्हणाला पण तुला शाळेत यायला आवडेल का अगदी नक्की चुसकीत उत्तरली माझा धाकटा भाऊ शाळेतल्या गोष्टी सांगतो ना मलाही तुमच्यासारखं शिकायचं आहे मैत्री करायची आणि परीक्षाही लिहायची आहेत कधी कधी माझा भाऊ मला शाळेत शिकवलेली गाणी शिकवतो आणि मला ती आवडतात तुला खरं नाही वाटणार पण कधीकधी मी शाळेत दप्तर घेऊन जाते आहे शाळेचा डबा खाते आहे असं स्वप्न बघते पुरे पुरे मध्येच थांबवत तिचे आजोबा म्हणाले स्वप्न पाणी थांबवत चुसकीत तुला चांगलं ठाऊक आहे तू शाळेत जाऊ शकत नाहीस तुला कितीतरी वेळा सांगून झाले घरी राहून एवढं शिकता येईल तेवढं शिक, ते शिक। मेमेले दया करा गयावाया करीत चुचकीत म्हणाली तिच्या डोळ्यात अश्रू होते आजोबा रागावून निघून गेले मेमेले ना मला काय वाटतं हे कळतच नाही चुस्कीत म्हणाली माझ्या भावाला पाढेपाठ पाड़ म्हणून दाखवताना वाटलेला अभिमान तो वाचायला शिकला तो दिवस अजून आठवतो हो माझे आई वडील खूप खुश होते कारण त्यांना कधीच शाळेत जायला मिळाले नव्हते मलाही वाचायला शिकायचे आहे गणिते सोडवायची आहेत तुला कळतं आहे का हो कळतं ना अब्दुल म्हणाला चुस्कित मी तुला पुन्हा भेटेन मला आता गेलं पाहिजे माझी आई वाट पाहत असेल जुलै दुसऱ्या दिवशी प्रार्थनेनंतर अब्दुल थेट मुख्याध्यापकांना भेटायला गेला जुले झांगले तो म्हणाला मला तुम्हाला आमच्या गावातल्या एका मुलीबद्दल काही सांगायचे आहे ती शाळेत जात नाही तिचे नाव चुसकीत आहे ती स्तोबनची बहीण आहे हां बरोबर मुख्याध्यापक उत्तरले मला माहिती आहे ती अपंग आहे ना हो झांगले ती फिरायला व्हीलचेअर वापरते पण पर शाळेत येऊ शकत नाही कारण तिच्या घरापासूनचा रस्ता फार खडबडीत आहे अझांगले मी विचार करत होतो आपण तिला काही मदत करू शकतो का आपण सर्व एकत्र येऊन रस्ता सपाट केला आणि ओहळावर छोटासा पूल बांधला तर चांगला विचार आहे अब्दुल पाठीवर शब्दासकी देत मुख्याध्यापक म्हणाले चुसकीत आणि तिच्या समस्या तिची समस्या यावर उपाय शोधायचा विचार तुला कसा काय सुचला झांगले गेल्या आठवड्यात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांबद्दल नागरिक शास्त्राच्या वर्गात कळले सर्व मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे त्यात चुसकीतही येत आहे ना हो बरोबर आहे अब्दुल मी इतर शिक्षकांबरोबर चर्चा करतो मुख्याध्यापक म्हणाले दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांची सभा घेतली त्यांनी अब्दुलचे विचार त्यांच्यासमोर मांडून त्यांना त्याच्याबद्दल काय वाटते हे विचारले अशक्य आहे त्यातील एक म्हणाला आपल्या शाळेत अपंग मुलगी कशी येऊ हो शकते ती लिहिणार कशी खेळणार कशी आणि इतर मुलांसारखी शौचालयात कशी जाणार हेच तर आपल्याला शोधून काढायचं आहे मुख्याध्यापक म्हणाले मेंटोक युल गावात शिक्षण समितीने अपंग मुलांसाठी विशेष शौचालय बनवले आहे त्यांनी काय केलं आहे हे आपण त्यांना विचारू शकतो पण अशी चुसकी शाळेत येऊ शकली पाहिजे नंतर आपण इतर गोष्टींचा विचार करू दोन आठवड्यांनी शासकीय शाळेत एकच उत्साह होता सर्व मुले शाळेच्या पटांगणात जमली होती आपल्या दप्तराशिवाय ती शाळेत आली होती आज वर्ग भरणार नव्हते शिक्षकांनी मुलांचे गट तयार केले होते एक गट चुस्कीच्या घरासमोर तर दुसरा ओहोळाच्या बाजूने तिसरा गट काही मोठ्या मुलांसह त्यांच्या शिक्षकांना लाकडी पूल बांधण्यास मदत करत होता हसत आणि गात मुले दगडधोंडे साफ करत होती रस्ता सपाट करत होती लाकडी फळ्या ओहोळाकडे घेऊन जात होती मुख्याध्यापक प्रत्येक गटाकडे फिरी टाकत होते सर्व सुरळीत चालले आहे की नाही याची खात्री करत होते चुसकीच्या आई वडिलांनी सर्वांना गरमागरम चहा व बिस्किटे दिली चुसकीचे आजोबा ओवाळा शेजारच्या वाळूंजीच्या झाडाखाली मुलांना बघत बसले होते मी स्वप्नात सुद्धा असा दिवस उजाडेल अशी कल्पना केली नव्हती गाळावरचे अश्रू पुसत त्यांनी मनात विचार केला दिवसाअखेर थकलेली मुलं आनंदाने त्यांच्या घरी परतली चुसकीच्या घरापासून शाळेकडे जाणारा रस्ता तयार झाला होता चुसकीत आयुष्यात पहिल्यांदाच शाळेत जाणार होती म्हणून ती उत्साहात होती माझे वर्गमित्र असे फुणसोक मी स्टेरिंग नामग्याल हणीज झांगले अली रुखसाना या गोष्टीतले काही शब्द तुम्हाला नवीन असण्याची शक्यता आहे आमची म्हणजे तिबेटी वैद्य अमाले म्हणजे आई अझांगले मोठ्यांचे आदराने संबोधन मेमेले आजोबा गोंपा बौद्ध भिक्षूंचा मठ गुरगुर चहा लाकडाच्या नळकांड्यासारख्या भांड्यात तयार केला जाणारा लोण्याचा चहा हा चहा लोणी मीठ आणि दूध एकत्र करून यात घुसळला जातो घुसळताना हळूवार गुरु गुरु असा आवाज येतो जुले नमस्कार सलाम मित्रांनो ही वेगळी गोष्ट तुम्हाला नक्की आवडली असेल हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांबरोपर्यंत जरूर पोचवा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद